कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य देणार? तुम्ही आल्यानंतर त्याला घेऊन प्रश्न, तुम्ही आल्यानंतर म्हणाल की शहराचा काय ते पण म्हणजे माईक चालू करा ना. आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य श्री रणजित निंबाळकरजी, असं आहे, मागच्या 2.5 वर्षामध्ये मागच्या सरकारमध्ये फक्त वसुलीचा कार्यक्रम सुरू होता. ते महाविकास आघाडी सरकार नव्हतं, ते महावसुली सरकार होतं. त्यामुळे त्यांना राज्याच्या धोरणाबद्दल, विकासाबद्दल, सामान्य शेतकऱ्यांबद्दल, महापालिका नगरपालिका हद्दीतील प्रश्नांच्या संदर्भात त्यांना काहीच त्याचं घेणं देणं नव्हतं. आता आम्ही त्या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलं आहे. मला वाटतं आत्ताच सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि त्या त्या शहराच्या लोकप्रतिनिधींना ऑनबोर्ड घेऊन, विश्वास घेऊन, जे जे असे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचा लवकर निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. असं की माननीय उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला तर भाष्य करणं उचित नाही. परंतु राज्यामध्ये हे सरकार आल्यापासून, मागच्या महाविकासाकडे सरकार होतं त्यावेळी रोज एक बातमी यायची, एक मंत्री जेलमध्ये, दुसऱ्या मंत्र्यांचा अतिरेकीशी संबंधित नातेवाईकांचा म्हणून तो जेलमध्ये, तिसरा एक सकाळी 9 वाजता येऊन आपला मांग द्यायचा तर तो जेलमध्ये, असे जे सगळे लोक जेलमध्ये गेलेले आहेत. आणि किती लोक जातील मला माहीत आहे, परंतु शेवटी पोलीस आयुक्त 2 जेलमध्ये आहेत. महाराष्ट्रात काय चालू होतं राज्यामध्ये? आता मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे राज्य आता सुस्थितीत आणि अतिशय योग्य दिशेने निघालेलं आहे आणि कुठेही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका आहे. आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य श्री रणजित निंबाळकरजी, अजून काय काय पेंडिंग माहिती घेतो मी जरा. शॉर्टकट आहे का?